अशा प्रकारचे व्हिडिओ नियमित मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. असे व्हिडिओ आपल्याला प्रथम मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, आज आपण पाहणार आहोत वेट लॉससाठी एक ज्यूस, त्यासाठी लागणारे साहित्य. निंबू घेतले 50, लसूण घेतलाय साफ करून 500 ग्रॅम, अद्रक स्वच्छ धुऊन साफ करून 500 ग्रॅम, सहद घेतलंय 1 kg आणि ॲपल सायडर व्हिनेगर घेतलंय 500 ग्रॅम. सर्वप्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक घालून घेऊ. अद्रक ही छान स्वच्छ धुऊन साफ करून घेतलेली आहे, तिचे सालसुद्धा काढून घेतलेले आहे आणि ते 500 ग्रॅम आहे. आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ, त्याच्यामध्ये पाणी घालू आणि हे मिक्सरला छान बारीक करून घेऊ. छान एकजीव होईपर्यंत त्याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला साळणीमध्ये घालून त्यातील ज्यूस काढून घ्यायचा आहे. आपण चम्मचच्या सहाय्याने त्याला दाबून त्यामधील ज्यूस काढून घेऊ. अशा प्रकारे आपला अद्रकचा ज्यूस तयार झालेला आहे. आता आपण याचप्रमाणे लसूणचा ज्यूससुद्धा काढून घेऊ. लसूणसुद्धा 500 ग्रॅम आहे, तोसुद्धा छान साफ करून घेतला आहे. थोडी टक्रं राहिली तर काही प्रॉब्लेम नाही, कारण आपण ते गाळून घेणार आहे. थोडं पाणी घालून घेऊ आणि परत मिक्सरला लावून तेसुद्धा बारीक करून घेऊ आणि याचंसुद्धा चाळणीतून गाळून ज्यूस काढून घेऊ. याचप्रमाणे आपण निंबाचा रस काढून घेऊ. आपण 50 निंबं घेतलेली आहे, तेसुद्धा स्वच्छ धुऊन घेतली, कापून घेतली आणि एक एक करून असा 50 निंबाचा रस आपल्याला काढायचा आहे. हे पूर्ण प्रोसेस व्हायला आपल्याला 10 ते 15 मिनिट लागतील. अशा प्रकारे आपला निंबाचा रससुद्धा तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपले तिन्ही ज्यूस तयार झाले आहेत. 1 बाऊल अद्रकचा, 1 बाऊल लसूण ज्यूस, 1 बाऊल निंबाचा ज्यूस. आता आपण हे तिन्ही ज्यूस गॅसवरती उकळी यायला ठेवून घेऊ. सर्वप्रथम आपण लसूणचा ज्यूस घालून घेऊ, त्यानंतर आपण निंबाचा ज्यूस घालू, त्यानंतर आपण अद्रकचा ज्यूससुद्धा घालून घेऊ आणि उकळी येईपर्यंत हे सर्व हाय फ्लेमवर ठेवू. आता आपण त्यामध्ये ॲपल सायडर व्हिनेगर घालून घेऊ. हे सुद्धा 500 ग्रॅम घेतले आपण, म्हणजेच 1 बाऊल ते घालून घेऊ त्यामध्ये आणि उकळी येईपर्यंत हे सर्व हाय गॅसवर ठेवू. छान उकळी आलेली आहे. आता आपण गॅस कमी करून घेऊ. गॅस कमी करून आपल्याला 1 ते 1.5 तास हे सर्व गॅसवरती मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. याची क्वांटिटी ही 1 बाऊल झाली पाहिजे. आपला ज्यूस छान आटून 1 बाऊलपर्यंत कमी झाला आहे. आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे रात्रभर थंड व्हायला तसंच ठेवू. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यामध्ये सहद घालून घेऊ. सर्वप्रथम आपण हे क्वांटिटी मोजून घेऊ की हे 1 बाऊल झालेलं आहे का. तर हे निश्चितच 1 बाऊल झालेलं आहे. मोजून घेऊ. 1 बाऊल म्हणजेच 500 ग्रॅम हे क्वांटिटीनुसार झालेलं आहे. आणि आता आपण यानुसार यामध्ये सहद घालून घेऊ. सहद आपल्याला 1 kg घालून घ्यायचं आहे. टेस्ट थोडीशी गोड हवी असल्यास आपण 1.5 kg घालू शकतो. आणि सहद घालून हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे आणि एका काचेच्या भरणीमध्ये किंवा बाऊलमध्ये ते ठेवून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे लागेल त्याप्रमाणे आपण फ्रीजमधून ते काढून घेऊ शकतो. जसे आपण 1 महिन्याचं औषध हे बनवून ठेवलेलं आहे, आपण 8 दिवसाचं औषध बाहेर काढून ते यूज करू शकतो, म्हणजे औषध खराब होणार नाही. तसेही हे औषध 1 महिन्यापर्यंत काहीही खराब होत नाही. आणि हे रोज सकाळी उपाशीपोटी आपल्याला घ्यायचं आहे. उठल्यानंतर औषध घेऊन 20 मिनटं आपल्याला काहीही खायचं नाही आहे. संध्याकाळीसुद्धा आपण हे औषध घेऊ शकतो. संध्याकाळीसुद्धा जेवायच्या 1 तास आधी आपण हे औषध घेऊ शकतो. या औषधाने कोणत्याही प्रकारचं साईड इफेक्ट नाही, वेट वाढणार नाही आणि महिन्याला तुमचे 2 किलो वजन आरामात कमी होऊ शकते. आणि हे औषध रेग्युलर घेतल्यास कोणत्याही प्रकारचं वजन वाढणार नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.